फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल चिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. हां, तर आता आजचा विषय आहे, मी वाचून बघितलेला आहे आणि आलेले, तर चला आता डायरेक्ट आपण विषयाकडे वळूया. तर त्याच्या अगोदर थोडंसं, की आज मंगळवार आहे तर कालपासून भरपूर बरं नव्हतं, पण आज मला जॉबला जायची पण इच्छा नव्हती, पण ठीक आहे गेले, कारण उद्या सुट्टीच आहे आणि भरपूर माझं काम पण बाकी आहे घरातलं. नवरात्र येते तर नवरात्रीचं पण काम आहे, तर ते बाकी आहे. तर त्यासाठी म्हटलं आराम करूया आणि उद्या, म्हणजे आज आराम करूया आणि परवा दिवशी तर सुट्टीच असणार. मग काय नाही झालं, मला बोलवलं जॉबला आणि गेले मी. म्हटलं एक दिवस जाऊ दे, वेदू बाहेर जा. तर तुम्ही बघितलं असेल, प्रीती आलेली आहे मुंबईला. तर नाही 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 म्हणून प्रीती आलीच शेवटी मुंबईला, नाही म्हणून जाणार होते, आहे की नाही? तर असं नाही की ती म्हणते की मी नाही जाणार किंवा मला जॉब आहे असं आहे तसं आहे. सगळे जर लोक बोलतात, हट्टी आहे, सासरकडचे पण बोलतात की असंच आहे, ऐकत नाही, हे नाही ते नाही. रुपालीने पण बोलली होती की ऐकत नाही सांगितलेलं जावांचं असं तसं, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण तिचं आत्ता पण मी जेव्हा व्हिडिओ काढला होता प्रीती येणार आहे म्हणून, तर भरपूर जणांनी, तिने स्वतःहून पण व्हिडिओ काढला होता की मी नाही जाणार आहे, आणि भरपूर जणांनी मला सांगितलं होतं की ती नाही येणार म्हणून. तर शेवटी कसं असतं माहिती आहे का, मोठ्या लोकांचं ऐकावंच लागतं. तिला भलेही नसेल सुट्टी असं तसं, पण थोडंसं ॲडजस्ट केलं की होतात गोष्टी सोप्या. आपण एक हे केली की बाकीचे सगळे लाईनवर येतात, किंवा मग हे होतात, आपण एक गोष्ट केली की बाकीचे सगळे लाईनवर येऊन खुश होतात की हा बाबा नाही ऐकली, ऐकते आपलं. तर घरामध्ये असं आहे की प्रीती ऐकत नाही आहे, तिच्या मनाचंच करते, ती तिच्या माहेरी जाते, बोलणं होतं म्हणजे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण कळलं असेल प्रीतीच्या, प्रीती मुंबईलाच येत नाही, तिच्या माहेरी जाते असं तसं बोलतात. पण ठीक आहे, ती माहेरी पण तिच्या कामासाठीच जाते, काय हे करायला एन्जॉय करायला जात नाही. जसं आज ती येणार आहे, कारण आज मुंबईला आलेली आहे प्रीती, पण तिकडच्या घरी आहे, इकडं काय तिला भेटता येणार नाही आजच्या दिवस. उद्या जाऊच आम्ही भेटायला, तर भाऊजींचा बड्डे म्हणून आली ती. तर भाऊजी पण म्हटलं होते, एक वेळ अशी आली होती की नाही मी एकटाच जातो, तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. पण तिला समजावल्यानंतर समजते ती, अशी नाही की ती हट्टी भरपूर जिद्दी आहे की ती ऐकतच नाही कोणाचं असं नाही. पण ज्या गोष्टी समजावून सांगून जर होत असतील त्याला रागवायचं आहे, बरोबर, त्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत, नाही असं तसं नाही. तर समजली शेवटी ती, गुणी मुलगी आहे तशी, एवढी हे नाही आहे. सांगितलं की ऐकते, पण तिच्या मनाला पटलं तर असं आहे तिचं. तर आता आलेली आहे, आता रुपालीची त्यांची भेट होईल, माझी नंतर होईल, इकडे येते का नाही माहीत नाही. आणि रुपाली जशी म्हटली तशी मला बोलते का नाही, म्हणजे तिला बोलते का नाही हे पण नाही माहिती मला, कारण त्यांचं काय चालू होतं हे त्यांचं त्यांनाच माहीत, तर मला पण त्यातली काय एवढी आयडिया नाही आहे की काय होईल काय नाही. तर आता मला पण ना बरं नसल्यासारखं झालं आहे बरं का, माझा आवाज चेंज झाला असेल तुम्हाला जाणवते ना, आवाज एकदम चेंज झाला आहे, बदलला आहे. मानाच्या गोळ्या खाल्ल्यात मी, तरी सर्दी गेली, पण आवाज घसा आहे ना, तो गिळताना मला त्रास होतच होतो आहे. तरी वाफ वगैरे घेतली आहे रात्री, वाफ वगैरे घेतली आणि आराम, आज भरपूर आराम केला मी आल्यानंतर, आणि छान वाटतं थोडंसं, पण तरी पण आहे थोडंसं. तर आज मंगळवारचा बाजार होते, मंगळवारच्या बाजारामध्ये गेलते, भाजी वगैरे सगळं आणलं. हो तुला माहीत नव्हतं ना, कसं काय तुला माहीत नव्हतं ना, नाही तर माझ्या मागच असते, मम्मा मार्केटमध्ये जायचे, मम्मा बाजारात जायचे. अगं आज मंडेच आहे समीक्षा, नाही वाटत त्यांना सुरू, नाही वाटू दे असं करते समीक्षा.
तिला जायचं होतं पण बाजार एवढा बसला नाही, काहीच नव्हतं आलं, फक्त भाजी आली होती. तिला असं असतं की मम्मा मला हे घ्यायचं प्रत्येक मंगळवारी, काय ना काय काय ना काय घ्यायचं असतं. भाज्या आल्या होत्या फक्त विकायला, हा हा भाज्या आणल्या होत्या विकायला, दुसरं काय नव्हतं. तुला जे घ्यायचं होतं ना ते काहीच नव्हतं. कालच खाल्लं आपण बाळा, हा माहित आहे मला तुला आवडतं ते. तसं मिशाला असं आहे की रोज तिला फ्राईड राईस पाहिजे, रोज फ्राईड राईस पाहिजे. चुप. हां चला, आता मला सगळं आवरायचं आहे, मला दम लागतो थोडा थोडासा बरं नसल्यामुळं. तर आवराय, गेल्या वेळेस पण असंच झालं होतं, प्रीती तिकडं आली होती आणि मला इकडं बरं नव्हतं, आठवतं तुला? प्रीती तिकडं आली आणि मी दवाखान्यात, आठवत आहे? आणि ते पण मला वाटतं भाऊजींचाच बड्डे होता, उद्या भाऊजींचा बड्डे ना, आता मला असं झालं आदल्या दिवशी आणि आईने मला तिकडं बोलवलं होतं, आठवतं का? गेल्या वेळेस मी दवाखान्यात गेलो होते तिकडं, तसेच असं झालं होतं. ह्यावेळेस पण तसं झालं, अचानक काय होते प्रीती, काय होतं अचानक तू आल्यावर मला आजारीच पडते डायरेक्टली. तर चला आता स्वयंपाक पाणी करायचे, सकाळचे पाणी असतं तेव्हा मी नसते आणि दुपारी आले तेव्हा थकलेले असते, तर आता पाणी येईल तेव्हा मला आता भांडे वगैरे सगळे घासावे लागतील पाणी येईल तेव्हा. तर चला आता कामाला लागलं पाहिजे. मरणाचे भांडे वगैरे, पळीवरचे भांडे घासते, थोडंसं मी झटकून ठेवलं होतं पण आता परत करायचं, झटकावं लागेल सगळं. चला, उपवास असतो ना नवरात्रीचा, त्याच्यामुळं मग हे सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता प्रीतीची लवकरच आमची भेट होईल, प्रीतीचे व्हिडिओ आमचे सोबतच येतील. प्रीतीला भेटलेले दिवस झालं आणि ह्याला पण नव्हती आली ना ती, थोडे दिवस आपली गाठ नव्हती ना पडली बाळा ह्याला उन्हाळ्यात, काकूची ना आपली, आम्ही तिकडं गेले मग प्रीती आली होती, त्याच्यामुळं काय भेट गाठ नाही काय नाही त्याच्यामुळं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.